नमस्कार, ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण वेळेची बचत करणाऱ्या काही किचन टिप्स बघणार आहोत। या किचन टिप्समुळे आपल्या वेळेची तर बचत होतेच, पण किचनमध्ये जे आपल्याला 10 मिनिटात काम होणार असेल ते काम आपलं 5 मिनिटात होणार आहे, कारण या किचन टिप्स प्रत्येक गृहिणीला उपयोगी ठरणाऱ्या आहेत। वेळेची बचत करणाऱ्या या टिप्स तुम्हालासुद्धा नक्की आवडतील, कारण आता उन्हाळा चालू आहे। उन्हाळाच काय, कुठलाही सीझन असेल तरी जास्त वेळ किचनमध्ये गेलो की मग आपल्याला नकोसं वाटतं, असं वाटतं कधी किचनमधून बाहेर पडणार, कारण किचनमध्ये जास्त वेळ आपल्याला थांबावंसं वाटत नाही। त्यामुळे वेळेची बचत करणाऱ्या या टिप्स तुम्हालासुद्धा नक्की आवडतील अशी आशा करते। आणि चला मग काही ऑर्गनायझेशनच्या टिप्स आहेत त्यासुद्धा बघूया। आता आपण ड्रायफ्रूट्सचे वेगवेगळे डबे भरलेले असतात आपले, आणि ते आपल्याला दररोज लागतात। मग ते दररोज लागणारे डबे, वेगवेगळे डबे दररोज उघडावे लागतात, त्यामध्ये भरपूर वेळ खर्च होतो। तर तसं होऊ नये म्हणून एकाच वेळी आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स लागणार असतात। मग तेव्हा काय करायचं आहे, अशा प्रकारे एखादा बॉक्सचा डबा घ्यायचा आहे किंवा अशा प्रकारे बॉक्सचा डबा वापरायचा आहे ड्रायफ्रूटसाठी, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेगवेगळे लागतील तेवढे ड्रायफ्रूट काढून घ्यायचे। आठवड्याला तुम्ही हे ड्रायफ्रूट पुन्हा काढले तरी चालतील, पण अशा प्रकारे काढले तर मग दररोज आपला जो वेळ लागणार आहे डबे उघडण्यामध्ये आणि डब्यांची झाकणं लावण्यामध्ये, तो वेळ वाचणार आहे, कारण एकाच डब्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट असणार आहेत। इथे माझ्याकडे जेवढे होते उपलब्ध तेवढेच काढलेत। अजून यामध्ये पिस्ता, अक्रोड, तुम्ही जे पाहिजे ते ड्रायफ्रूट काढू शकता आणि भरपूर बसतात सुद्धा। चला मग पुढची टिप बघूया। आता पदार्थ आपले वाया जाऊ नये यासाठी काळजी ही प्रत्येक गृहिणीला स्वतःलाच घ्यावी लागते। पावसाळ्यात आता नरम होतात काही पदार्थ आणि मग ते खराबही होतात। मग आता पावसाळा जवळ आलेलाच आहे तर काळजी आत्तापासून घ्यायला हवी। म्हणून डाळ घरामध्ये जर जास्तीचा असेल तर त्यामध्ये 2-3 वाळलेल्या हिरव्या मिरच्या टाका आणि एखादा लसणाचा कांदा टाका, जेणेकरून डाळवं जे आहे ते जास्तीत जास्त दिवस टिकतं आणि खराब होत नाही, त्यामध्ये अळीजाळी आणि किडे होत नाहीत। चला मग ही आयडिया तुम्ही नक्कीच उपयोगात आणाल असं मला वाटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केली। पुढची आपण टिप बघूया, ती म्हणजे प्लास्टिक डबे आपण अशा प्रकारचे घरामध्ये घेऊन येतो, नवीन असतात तेव्हा त्यावरती अशा प्रकारे स्टिकर असतात। हे स्टिकर काढण्यासाठी भरपूर आपल्याला कष्ट लागतात। घासत बसलं तर ते पटकन निघत नाही, कारण याचं चिकटपणा जो आहे यामध्ये लावलेला गम असतो किंवा काय असेल ते भरपूर स्ट्रॉंग असतं आणि ते निघत नाही पटकन। त्यामुळे मग आपला वेळ वाचवण्यासाठी यावरती टाकायचे थोडंसं गरम पाणी आणि 15 मिनिटासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर आपण जर याला काढायला गेलो तर अगदी सहज हे निघलं जातं, कारण 15 मिनिटात भरपूर पाणी यामध्ये मुरलं जातं आणि हा कागदसुद्धा सॉफ्ट होतो आणि साईडने आपण त्याला चाकूने काढलं तरी तो इझिली निघतो। जर हा कागद व्यवस्थित मुरला नसेल तर मात्र हा चिटकलेला राहतो आणि मग याचा गमही मेल्ट झालेला नसतो आणि तो सहज निघतही नाही। त्यामुळे याला मुरू देणं फार गरजेचं आहे। 15 मिनिटासाठी असंच ठेवून द्या, त्यानंतर मग चाकूने याला सहज काढून घ्या। तर मी याला लगेच ट्राय केलं होतं त्यामुळे हे जरा थोडंसं कठीण जात होतं। 15 मिनिटानंतर मीसुद्धा याला छान असं काढून घेतलं, घासणीने थोडंसं घासलं आणि हे मस्त असं क्लीन झालं। घासणी अगदीच ताराची वापरायची नाहीतर मग तारेच्या घासणीने आपल्या प्लास्टिकवरती क्रॅशेस पडू शकतात। थोडासा चिकटपणा याला राहतो, तो आपल्याला स्क्रबरने काढायचा आहे। मग थोडंसं विमजेल घेतलं किंवा साबण घेतलं भांड्याचं आणि त्याने याला घासलं स्क्रबरने, प्लेन स्क्रबरने, तरीसुद्धा छान असं हे चिकट म्हणजे रॅपर आहे यावरती लावलेलं कागद आहे तो निघून जातो आणि मस्त चकचकीत असं आपलं हे झाकण तयार होतं। आता हे झाकणवरचं पेपर काढणं गरजेचं आहे का, तर हो, तुम्हाला वाटेल की यावरती धूळ तर बसणार नाही जर आपण हे असंच ठेवलं तर, नक्कीच धूळ बसणार नाही, पण आपलं आणखी एक काम याने सोपं होणार आहे। जर आपण हे झाकण व्यवस्थित स्वच्छ केलं तर यामध्ये डब्यामध्ये जर आपण काहीही भरलं तर त्या डब्यामध्ये काय आहे, कुठल्या बाजूला कुठल्या वाटीमध्ये काय भरलं आहे हे मात्र आपल्याला सहज दिसून येतं। त्यामुळे यावरचं पेपर काढणंही तेवढंच गरजेचं आहे। मीसुद्धा या पद्धतीने आता हे पेपर काढलेलं आहे, यामध्ये काय भरणार ते पण तुम्हाला दाखवते। आता बरेच जण स्टीलचं माझ्याकडे मसाला डबा असल्यामुळे मी हा यूज करत नाही, पण बरेच जण याला मसाला डबा म्हणून पण यूज करतात, किंवा हा मसाला डबाच होता, यावरती स्टिकर जे होतं ते मसाल्याचंच होतं। पण मी यामध्ये रांगोळी भरते। रांगोळी भरल्यानंतर अशा प्रकारे छान ट्रान्सपरंट डबा असल्यामुळे वरतून दिसून येतं आणि आपल्याला ते इझिली कुठली रांगोळी वापरायची आहे ते सहज दिसल्यामुळे मग आपण ती सहज वापरू शकतो।
शक्य तो मग अशा प्रकारे रांगोळीसाठी ट्रान्सपरंट कुठल्याही कलरचा असू द्या, पांढरा असेल किंवा पिवळा असेल किंवा कुठलाही कलर असेल, पण ट्रान्सपरंट झाकण असलेला डबा वापरायचा, जेणेकरून आपल्याला रांगोळी कुठल्या बाजूला कोणत्या कलरची आहे हे दिसतं आणि सहज आपल्याला ती घेता पण येते. यामध्ये सुद्धा आपला वेळ वाया जात नाही. सकाळचा वेळ हा खूप मोलाचा असतो. वेळ आपला पैशासारखा जपून खर्च करायचा असतो, कारण सकाळी आपल्याला 5-5 मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टीमुळे वेळ वाचवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे स्मार्ट पद्धतीने केलेली कामं नक्कीच आपल्याला उपयोगी ठरणार आहेत. चला मग पुढची टीप बघूया. तर आपण जेव्हा पांढरी रांगोळी काढून घेतो तेव्हा हा पुडा जो आहे तो तसाच ओपन ठेवला तर इकडे तिकडे रांगोळी सांडते, त्यामुळे मग याला क्लोज करणं गरजेचं असतं. क्लोज कसं करायचं तर असं मेणबत्तीवरती थोडंसं चिटकवून घ्यायचं. प्लास्टिक असल्यामुळे हे अगदी सहजच चिटकलं जातं आणि इथे तुम्ही बघू शकताय, याला मी छान असं चिटकवून घेतलं आणि आता यामधून रांगोळी थोडीसुद्धा बाहेर येत नाही आहे. जेव्हा हवे तेव्हा आपल्याला आपण याला थोडंसं अजून कट करून मग रांगोळी काढून घेऊ शकतो, पुन्हा याला चिटकवून ठेवू शकतो. म्हणजे आपली रांगोळी इकडे तिकडे पडणार नाही आणि खराब होणार नाही, आपली रांगोळी वायासुद्धा जाणार नाही. चला मग ही आयडिया कशी वाटली नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन असाल तर आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये तुमच्या लक्षात राहत नाही की व्हिडिओला लाईक करायचं आहे किंवा सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईकही नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर मग व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला मग इथे आता आपण बघतोय की कडधान्य भिजत घालतो आपण, उसळीसाठी असेल किंवा भाजीसाठी असेल. जर भिजत घालत असाल तर सुरुवातीला त्याला 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर मग यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाण्याने सुद्धा एक वेळेस धुवून घ्यायचं. आता मी काय केलं आहे, इथं हरभरा, नंतर राजमा आणि मटकी तिन्ही एकत्र भिजत घातले, तिन्हीची पण एकत्र उसळ केली तर खूप छान आणि हेल्दी होते. गरम पाण्यामध्ये भिजवलं तर 4 तासामध्ये किंवा 3 तासामध्ये सुद्धा हे छान असं भिजलं जातं. नंतर त्याला कुकरची एखादी शिट्टी काढून मग त्याची उसळ तुम्ही करू शकता. 3-4 तासानंतर काय करायचं, त्याला बाहेर काढायचं आणि एखाद्या रुमालामध्ये बांधून ठेवायचं, जेणेकरून मोड येतात आणि एका रात्रीमध्ये तुमची उसळसाठी तयार होणारी ही जी कडधान्य आहे ती तयार होतात, म्हणजे वेळ जात नाही. जर तुम्हाला झटपट करायचं असेल तर गरम पाणी वापरा, जेणेकरून 3 तासामध्येच छान असं हे सगळं भिजलं जातं. पुढची टीप आपण बघतोय, चपात्या झाल्यानंतर तवा गरम असतो, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. म्हणजे वेळेची, सॉरी, पैशाची बचत होते, कारण आपलं गॅस आहे तो आपला जळालेलाच असतो, तवा गरम ऑलरेडी झालेलाच असतो. तर चपात्या झाल्यानंतर त्याच गॅसवरती थोडीशी कसुरी मेथी दर आठवड्याला आपण काय करायची, टाकून घ्यायची. तुम्ही यावरती कडधान्यसुद्धा गरम करून घेऊ शकता तव्यावरती, जेणेकरून आपले कडधान्य खराब होत नाहीत लवकर. आणि डाळी वगैरेसुद्धा गरम करून घेऊ शकता. जिरे असतील किंवा मग धने असतील तेसुद्धा गरम करून ठेवू शकता, जेणेकरून जाळीआळी त्यामध्ये होत नाही. कसुरी मेथी गरम करून घ्यायची आणि मग गरम केली की गरम तव्यावरती आपोआप गरम होते, त्याला गॅस पेटवायची परत गरज नाही लागत किंवा गॅस जाळायची गरज नाही लागत. गरम तव्यावरती अशी थोडीशी परतून घ्यायची आणि एकदम कडक झाली की लगेचच आपण त्याला असं ताटात काढून घ्यायचं आणि हाताने असं थोडंसं बारीक करून घ्यायचं. बारीक पावडर करून ठेवायची, जेणेकरून प्रत्येक भाजीला आपण जेव्हा आपण ही वापरतो ना तेव्हा हातावरती थोडीशी बारीक करूनच भाजीत टाकतो, बरोबर. मग तसं करतो, त्यामुळे मग ही भाजीमध्ये टाकण्यासाठी रेडी करून ठेवली तर भाजीमध्ये सहज आपण चमच्याने थोडी थोडी घेऊन टाकू शकतो आणि आठवडाभर त्याचा वापर करू शकतो. आठवडाभराची कसुरी मेथी तुम्ही अशीच साईडला तयार करून एखाद्या काचेच्या भरणीत भरून ठेवायची. काम सोपं होतं, वेळेची बचत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसुरी मेथी ही थोडीशी मॉइश्चर असतं त्यामध्ये, त्यामुळे मग ती हातावरसुद्धा पटकन हे होत नाही, बारीक होत नाही. त्यामुळे मग ही प्रोसेस केली तर नक्कीच तुम्हाला इथे सोपं जाईल. जर कसुरी मेथी खराब होते असं वाटलं तर ती हलकीशी थोडीशी गरम करून तव्यावरती मग तशीच डब्यामध्ये भरून ठेवायची, तसंही चालेल. किंवा मग अशी पावडर भरून ठेवली तरी पण चालेल. बघा इथे मी तुम्हाला हातावर थोडीशी हे करून दाखवते, बारीक करून. होत नाही ती बारीक कारण यामध्ये हलकंसं मॉइश्चर असतंच. ही खराब होऊ नये, जाळी यामध्ये होऊ नये म्हणून एक तमालपत्र मात्र नक्की ठेवायचं, कारण आपल्याकडे कसुरी मेथीचा एखादा पुडा आणला किंवा घरी बनवली तरी पण ती थोडी एक्स्ट्रा असतेच आपल्याकडे, आणि ती खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये तमालपत्र ठेवलं की मग ती खराबही होत नाही. 6 महिने जरी तुमच्याकडे राहिली किंवा 2-3 महिने राहिली तरी ती खराब होत नाही. यापुढची टीप आहे शेवई. आपण मुलांसाठी आणतो किंवा आपल्याला शेवईची खीर बनवायची असते तेव्हा आपण अशा प्रकारे शेवई घरामध्ये साठवून ठेवलेली असते, थोडीफार का होईना असतेच.
मग तेव्हा काय करायचं, ही साठवून ठेवलेली शेवई अशा प्रकारे डब्यामध्ये मी पसरवून ठेवली. अशा प्रकारे बॉक्सचे डबे असतील त्यामध्ये छान शेवई छान ठेवता येते. आणि त्याला अशा प्रकारे मी उलथण्याने काय केले, दोन पार्टमध्ये कट केले. यापेक्षा लॉंग होती शेवई खरं तर पॅकेटमध्ये, पण मी यामध्ये डब्यात बसेल अशा आकारामध्ये कट केली आहे. आणि दोन डब्यामध्ये छान त्याला ऑर्गनाईज करून ठेवलं, जेणेकरून आपल्याला वेळेवर मिळेलसुद्धा आणि हवी तेवढीच घेता येईल आणि तेवढीच बनवता येईल. म्हणजे पुन्हा आपल्याला त्याला तोडत बसताना त्यामध्ये वेळ जाणार नाही. आणि उलथण्याने याला तोडून ठेवलं की मग ती जाग्यावरच तुटते पटकन, पाहिजे तेवढी वापरता येते आणि वेळेची बचत होते. तुम्हाला आवडल्या असतील या सगळ्या किचन टिप्स तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. ऑर्गनायझेशनच्या काही टिप्स होत्या, काही वेळेची बचत करणाऱ्या टिप्स होत्या, या टिप्स सगळ्या कशा वाटल्या, उपयुक्त वाटल्या की नाही मला हे पण सांगा कमेंटमध्ये. सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली टिप आवडली ते पण सांगा. आणि माझ्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्याच असतील तर व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला आणि फेसबुकला कुठेही शेअर करू शकता. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद.